जालन्यासारखा ग्रामीण जिल्हा, शहरात स्टीलचा कारखाना, या कारखान्यांवर आय टी विभागाच्या गाडीची एंट्री होते एकदम फिल्म स्टाईलमध्ये। म्हणजे गाडीच्या पुढच्या काचेवर दुल्हन हम ले जाएंगेचं भलं मोठं स्टिकर असतं। आणि खरंच गाडी सोबत जाताना तब्बल 390 कोटींचा घबाड घेऊन जातं। स्टोरी फिल्मी वाटत असली तरी सोला आणि सच आहे। आयकर विभागाने जालना जिल्ह्यात एका ठिकाणी छापा टाकला, यावेळी थोडी थोडकी नाही तर तब्बल 390 कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जप्त केली। यात 58 कोटींची रोकड, 16 कोटींचे दागदागिने आणि हिरे अशी जवळपास 400 कोटींची बेहिशोबी मालमत्ता आहे। रोकड नेण्यासाठी विभागाला 35 मोठ्या पिशव्या आणाव्या लागल्या होत्या। एवढी मोठी मालमत्ता मोजायला आयकर विभागाला सुमारे 13 तास लागले। खर तर आयकर विभाग महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच 1 ऑगस्टलाच या तयारीला लागलं होतं। या कारवाईत राज्यातील जवळपास 260 अधिकारी कामाला लागले होते। आपल्या कारवाईची कोणाला भनक लागू नये म्हणून विभागाने लग्नात जात असलेल्या वऱ्हाडासारखं दुल्हन हम ले जाएंगेचं स्टिकर लावून कारवाई करत होते। या वाहनांवर राहुल वेड्स अंजलीचं स्टिकर लावण्यात आलेलं होतं। शेकडोंच्या संख्येने आलेल्या या वाहनांमध्ये 400 पेक्षा जास्त अधिकारी आणि कर्मचारी होते। वाहनांचा एवढा मोठा ताफा पाहून जालनावासियांना सुरुवातीला काहीच समजलं नाही। ही वाहनं कुठल्या तरी लग्न समारंभासाठी आली असावी असं त्यांना वाटलं। काही वेळाने शेकडो वाहनांतून आलेले हे लोक आय टी अधिकारी असून हे पाहुणे लग्न समारंभासाठी आलेले नसून छापा टाकण्यासाठी आलेत असं समजलं। आयकर विभागाने SRJPT स्टील प्रायव्हेट लिमिटेड आणि कालिका स्टील अलॉयज प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांवर छापे टाकले। या छाप्यात आयकर विभागाला तब्बल 390 कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली। सकाळी 11 सुरू झालेली ही मोजणी रात्री 1 वाजता संपली। सुरुवातीला अधिकाऱ्यांना काहीच सापडलं नाही, मात्र त्यानंतर अधिकाऱ्यांना कारवाईचा मोर्चा शहराबाहेरील 8 ते 10 किलोमीटरवरील फार्म हाऊसकडे वळवावा लागला। त्यावेळी तिथे कपाटांखाली, बिछाण्यांमध्ये तसेच आडगळीच्या काही पिशव्यांमध्ये रोकड सापडली। जालन्यातील या कारवाईमध्ये रोख रकमेसह सोन्याचे दागिने, बिस्किटे, हिरे आढळून आले असून सोन्याच्या 32 किलो दागिन्यांची बाजारभावानुसार किंमत 16 कोटी रुपये आहे। याशिवाय अधिकाऱ्यांना व्यावसायिकांच्या घर, कार्यालयासह विविध ठिकाणाहून महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत। या कारवाईत आता आणखीन काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तरी तुमचं याबाबत मत आम्हाला कमेंट करून जरूर कळवा। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।